नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणमध्ये आपलं स्वागत. सुवर्ण कोकण एक अशी संकल्पना की ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला आपल्या प्रांताचा अभिमान बाळगताना, आपल्या घरदाराचा अभिमान बाळगताना, आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या संपूर्ण गावाला श्रीमंत करण्याचा एक अभिनव व्यासपीठ म्हणजे सुवर्ण कोकण. या सुवर्ण कोकणच्या वतीनं अनेक उपक्रम राबवण्यात येतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अश्वमेध. हे अश्वमेध म्हणजे नेमकं काय याबद्दल वारंवार विचारणा होत असते, त्याच कुतूहलापोटी आपण याच विषयावर बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं परब. खरं तर अश्वमेधबद्दल आपण वारंवार बोलतो, पण प्रत्येक दिवशी येणारा प्रश्न हा नवीन असतो आणि तो नवीन प्रश्न त्यांच्या उत्सुकतेपोटी असतो की त्यांना हे सगळं करायचं आहे पण त्याची माहिती हवी आहे. आणि एकमेव सध्या व्यासपीठ म्हणजे एक तर फोन नंबर किंवा सुवर्ण कोकण, सर्वांच्या प्रश्नाची सगळी उत्तरं एकाच व्यासपीठावर म्हणजे आपला आत्ताचा हा कार्यक्रम. अश्वमेध नेमकं काय? ऋषी, अश्वमेध एका एक असा अभ्यासक्रम आम्ही बनवला की काय व्हायचं की लोक कार्यशाळेला यायचे, लोक एखाद्या प्रोग्रामला यायचे, मोटिवेट व्हायचे, वक्त्यांकडनं ऐकायचे, उत्सुकता पण खूप ताणली जायचे, वक्तेच भरभरून सांगायचे आणि हे मनोमन ठरवायचे, नाही आता मी ही काहीतरी करणार, आणि पुन्हा निघून गेले की हळूहळू त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्यावर खूप हावी होऊन जायचे. परत एखादा कार्यक्रम आला की त्यातले काही लोक आले, काही जण गेले. आपला उद्देश कार्यशाळा भरवणं नव्हतं, तर आपला उद्देश होता सुवर्ण कोकणचा की प्रत्येक घराघरात एक श्रीमंत उद्योजक तयार करणं, आणि मग त्यासाठी ही लोकं एकत्रित असणं, म्हणजे तो जे उद्योजकीय त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार येतात ते विचार तसेच कंटिन्यू राहिले पाहिजे, उलट त्या विचारनं अजून बळकटी घेतली पाहिजे, त्यासाठी काहीतरी करावं म्हणून अश्वमेधचा जन्म झाला. अश्वमेध म्हणजे नक्की काय? तर 10-12 जे विषय आहेत, आम्ही 12 विषय घेतलेत प्रामुख्याने, जे प्रत्येक विषय हा भरभरून तुम्हाला उत्पन्न देऊ शकतो, ह्या 12 विषयांवरती एक तपशीलवार ते माहिती असलेला हा कार्यक्रम. म्हणजे प्रत्येक दिवशी हा एक विषय, जसं आपण आता 12 सप्टेंबरला आम्ही एक फलप्रक्रियाने फल उत्पन्न घेतो, तसे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी एका विषयावरती मार्गदर्शन असणार आहे. हे नुसतं मार्गदर्शन नसेल तर त्या मार्गदर्शनामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतील तेही सांगतो. म्हणजे तो विषय, आता समजा आपण एखादा फलोत्पादन किंवा फळप्रक्रिया घेतला तर त्याचं बेसिक काय आहे, त्याचं बाहेर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय असू शकेल, उत्पादनाच्या त्याच्यात संधी काय हे सुरुवातीला सांगितलं जातं. त्याच्यानंतर त्याची मशागत कशी असते, कशा पद्धतीत त्याची लागवड केली जाते, कशा पद्धतीतून त्याचं उत्पादन घेतलं जातं हे दुसऱ्या भागात. तिसऱ्या भागामध्ये त्याचं मार्केटिंग कसं करायचं असतं, कशा पद्धतीत आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, कशा पद्धतीत त्याची व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे, आणि हे सगळं झाल्यानंतर चौथा जो शेवटचा टप्पा असतो तिथे आम्ही नाबार्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे काही अधिकारी बोलवतो की ह्या सगळ्या गोष्टी समजा तुम्हाला करायच्या तर त्यासाठी मिळणारी आर्थिक रसद कशी प्राप्त होईल, कशा पद्धतीत त्यातल्या सबसिडी आहेत, कशा अनुदाने आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची त्याच्यात माहिती असते. आणि त्याचबरोबर हे सगळे प्रोजेक्ट बनवायचे ते कसे बनवायचे, कशी कागदपत्र लावायचे असतात, म्हणजे A to Z इंतर्भूत माहिती. म्हणजे तुम्ही जर एखादा विषय मनावर घेतला तर त्याच्यातून उद्योजक कसा तयार होईल ह्यासाठीची सगळी प्रोसिजर म्हणजे अश्वमेध. हे असे 12 महिन्याला 12 सब्जेक्ट आम्ही कव्हर करतो पूर्ण दिवसभर एकच विषय घेऊन. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्या विद्यार्थ्याला किंवा त्या सभासदाला आम्ही बाहेर जायचा मार्गच ठेवत नाही. इथे आतमध्ये यायला मार्ग असतो बाहेर नाही. म्हणजे तुम्ही जर एकदा ठाण के म्हटलं की मला उद्योजक बनायचं आहे, तुम्ही आत आला तर तुम्हाला परतीचा रस्ता येणार ऋषी. कारण इथे प्रत्येक 10 लोकांच्या सभासदांच्या मागे एक शिलेदार असतो, तो त्यांचे संपूर्ण दिवसभरात 2 वेळा म्हणजे सकाळी संध्याकाळी त्यांना फोन करून विचारणं, बाबा काय चाललं आहे, कोणता सब्जेक्ट तुम्हाला आवडला, कोणता प्रोजेक्ट तुम्ही राबवायला जाता, तुझ्यावर अजून कोण तू कलिग्स बरोबर घेतलेत सहकारी, तुम्ही सामूहिक तत्वावर करता की तुम्ही घरातल्या फॅमिली मेंबर्स मिळून करताय, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह तो सकाळ संध्याकाळ घेतो. एवढंच नव्हे की एक शिलेदार 10 जणांना कुठे पुरे पडणार, म्हणून दोघांमध्ये आम्ही एकमेकाला बडी करतो. प्रत्येक एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी, त्याच्यामुळे काय होतं हे उद्योजकतेचे जे विचार आहेत ना दिवसभर घोळत असतात, मनुष्य प्रवाहाच्या बाहेर जायचा चान्स नसतो. आणि पुन्हा 8-15 दिवसांनी हा शिलेदार ह्या सगळ्या 10 लोकांची एक मास्टर माइंड मीटिंग घेतो त्यांच्या एरियामध्ये, आणि तिथे प्रत्येकजण आपापल्या प्रगती आपापले येणारे अडथळे ह्या तिकडे शेअर्स करत असतो. 15 दिवसानंतर आम्ही ह्या जे 10 लोकांच्या मागे जो शिलेदार असतो त्याची आम्ही मीटिंग घेतो, त्याच्याकडनं सगळ्या लोकांच्या अडचणी, त्यांचे नवीन प्रस्ताव किंवा नवीन प्रोजेक्ट करायचे त्यांच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही उहापोह चर्चा करतो. आणि पुन्हा ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या वेळेस भेटतो दुसऱ्या महिन्यामध्ये, तेव्हा ह्याच मुलांमधले ज्या लोकांनी नवीन प्रोजेक्ट तयार करायचे असतात किंवा काहीतरी नवीन विचार घेऊन ते पुढे चाललेले असतात अशा लोकांना आम्ही दीप प्रज्वलना बोलवतो.
जेणेकरून त्या दीपप्रज्वलनानंतर समजा प्रत्येक ग्रुपमधनं एक दोन जण जरी आले तरी 20 ग्रुपमधनं 20 जण येतात, 20 ते 40 जण, आणि 40 नवीन विचार तुम्हाला, नवे विचार की ज्याच्यातून एक नवीन उद्योजकीय क्रांती घडायला चालली, हे 40 नवीन विचार सगळ्यांना ऐकायला भेटतात. आणि ही मला वाटतं त्या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी खासियत आहे ऋषी, कारण उद्योग तेव्हा तयार होतो जेव्हा नवीन नवीन विचार तुम्हाला सुचतात. इथे तर रेडीमेड 40 विचार तुम्हाला एकाच दिवशी भेटतात. आणि हे सगळं करत असताना ह्या कार्यक्रमामध्ये जसे उद्योजक, नवउद्योजक आहेत, जसे मार्गदर्शक आहेत, तज्ज्ञ आहेत, तसे असे श्रीमंतही उद्योजक आहेत की ज्यांनी ह्या गोष्टी राबवल्यात आणि हे प्रचंड यशस्वी झाल्यात. आणि त्यामुळे इथे ही जी विचाराची जी संगत भेटते, श्रीमंत विचाराचे, यशस्वी विचाराची, ही मला वाटतं सगळ्यात मोठी सिद्धुरी आहे. आणि अश्वमेधचं जर सगळ्यात यशाचं गमक जर असेल ना, तर हे विचारांची संगत. असं म्हटलं जातं की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला श्रीमंत माणसांच्या संगतीत राहावं लागतं. मला वाटतं ही ह्याच्यापेक्षा मोठी संगत तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच भेटणार नाही ऋषी. आणि त्यामुळे अश्वमेध हा सर्वांनाच लागू पडतो, ज्याला ज्याला आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता, गावाकरता, आपल्या आईवडिलांकरता श्रीमंत व्हायचं आहे, उद्योजक व्हायचं आणि त्यांना चांगले दिवस दाखवायचे, त्या प्रत्येकाला ह्या अश्वमेधमध्ये यावंच लागेल ऋषी, कारण त्याशिवाय पर्यायच नाही. हे शालेय पाठ्यक्रम किंवा हे जे इतर जे तुम्ही कोर्स बघता ना, इथे तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान भेटेल, इथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण भेटेल, इथे तुम्हाला इंटर्नशिपसुद्धा करायला भेटेल, इथे ते सर्व काय भेटेल जे एक यशस्वी उद्योजकाला लागतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अश्वमेधमध्ये भेटतील. नक्कीच, हे झालं अश्वमेधबद्दल. खरं तर खूप मोठी व्याप्ती आहे. फक्त एक सांगा की अश्वमेधची आता विषय काय असणार आहे? जसा फलोत्पादन, फळ प्रक्रिया, तसा वनशेती आहे, मत्स्यशेती आहे, वराहपालन आहे, पर्यटन आहे, बांबू लागवड आहे, त्याच्यानंतर वनऔषधी निसर्गोपचार आहे, कंद पिकं आहेत, असंख्य 12 ते 14 विषय आम्ही त्याच्यात घेतले आहेत. कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, पशुपालन आहे, असा एक विषय आम्ही सोडला नाही. मसाला शेती आहे की जो तुम्हाला डावलू शकेल. 12 ते 14 विषय आहेत, पण काही विषय 2 एकत्र करून आम्ही 12 महिन्याचे 12 सब्जेक्ट घेतलेले आहेत. त्यामुळे इथे आहे खूप, तुम्ही घेता किती ते. आणि ह्याच्यात अश्वमेधमध्ये अजून एक गोष्ट आहे जिचा आपल्याला उल्लेख करावाच लागेल ऋषी, की इथे आम्ही जोर देतो एक यशस्वी उद्योजक बनायला. आणि त्यासाठी इथे काही मँडेटरी गोष्टी आहेत, म्हणजे जसा तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्याचबरोबर काही पुस्तकं आहेत, काही CD आहेत ज्या तुम्हाला बंधनकारक आहे. आणि त्याचबरोबर अश्वमेधमध्ये अजून एक गोष्ट शिकवली जाते की तुम्ही एका धंद्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही जर पशुपालन करता ना, तर त्यासाठी लागणारा चारासुद्धा तुमच्या बाजूच्या जमिनीत करा, तुतीचा, आणि त्याच तुतीवर तुम्ही रेशीम पालन करा. त्याच पशुधनातून म्हणजे जे गोमूत्र आणि शेण भेटत आहे त्याच्यातून तुम्ही शॉर्ट टर्म असे कॉर्प घ्या जे तुम्हाला एकरी 5-6 लाख रुपये येतील. होतं का माहिती ऋषी, हे 5-6 प्रोजेक्ट तुम्ही एकत्र करताना तुमच्याकडे कॅश फ्लो कंटिन्यू राहतो. तुम्हाला उत्पन्नासाठी ना 6 वर्षाची वाट बघायला नको, 4-5 महिन्यानंतर तुमच्याकडे पैसा खेळायला सुरुवात होते. आणि तुमचं हे यश बघून ना इतर उद्योजक सुद्धा त्याकडे वळतील. आणि आम्हाला काळजी तीच आहे की तुमचं यश हे इतर 10 जणांचं त्याच्यावर अवलंबून असलं पाहिजे. मित्र हो, आपण आपलं यश, आपण आपला पैसा हा इतरांच्या आयुष्यात किती लकी ठरतो त्यावर तुमचं भवितव्य ठरवणारी एक नवी पिढी आपल्याला निर्माण करायची आहे. कारण हीच पिढी असते की इतरांचं आयुष्य माझ्यासाठी सुखी होऊ देत, अशीच देवाला प्रार्थना करणार. एक छोटासा ब्रेक पात्रा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परवे यांच्यासोबत. मला सांगा, या सगळ्या गोष्टींचं इंटरकनेक्टिव्हिटी आहे आणि ही इंटरकनेक्टिव्हिटी म्हणजे वराहपालन, शेळीपालन आणि कृषी पीक उत्पादन, या सगळ्यांची एक जर सांगड घातली तर प्रत्येक विषयाची एकमेकाशी जोडलेली आंतरजोड प्रकल्प आहे ते, याची आज प्रकर्षानं गरज आहे का सांगा? नक्की ऋषी. कसं होतं की तुम्ही एका विषयावर, आता माझ्याकडे असे असंख्य हे येतात की शेतकरी येतात की आम्ही बांबू लागवड केली, आम्ही सागाची लागवड केली, किती वर्ष आली, 6 वर्ष आली, 10 वर्ष आली, आणि तोपर्यंत इन्कम काय? तर शून्य. बोललो नुसता शून्य नाही, हा मोठा शून्य आहे बोललो. अशी आता असा उद्योजक नाही घडत यार की आता लावलं आणि 10 वर्षाने, हे दिवस गेले. आता इन्स्टंट लोकांना लागतं, 30 मिनिटात तुमच्या घरात पिझ्झा आला पाहिजे, नाहीतर पैसे परत. ही पिढी आता अशी आहे, तुम्ही त्यांना 10-10 वर्षे नाही थांबून ठेवू शकत. आणि त्यासाठी हा कॅश फ्लो असला पाहिजे. अच्छा, कॅश फ्लो बरोबर अजून एक गोष्ट आपण करतोय की
हे जे प्रोजेक्ट करायचे आहेत ना, तो तुम्ही एकट्याने नाही करायचे आहेत. इथे सामूहिक शेती जो कॉर्पोरेट फार्मिंग आहे ते कल्चर आपल्याला राबवावंच लागेल ऋषी. ह्याने काय होतं की तुमची जबाबदारी कमी होते आणि तुमचं यश हे भक्कम होतं, कन्फर्म होऊन जातो. कारण ह्याच्यामध्ये अशीही लोक आहेत की ज्यांच्याकडे जमीन आहे पण बाकी काही गोष्टी नाही, जमीन हेच भांडवल आहे. अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे जमीन नाही पण त्यांच्यावर काहीतरी करायचं आहे आणि थोड्यावर पैसा लावू शकतात. अशी लोक आहेत ज्यांना नाबार्ड किंवा महाराष्ट्र कृषी विभागाच्या योजना कशा लागू करून घ्यायच्या त्या माहीत आहेत. अशी लोक आहेत की ज्यांना मुंबईचं मार्केट माहीत आहे, म्हणजे तुम्ही तिकडे श्रमशक्ती तुमची लावा, इथे आम्ही मार्केट आम्ही बघतो, पैसा आहे तो आम्ही लावतो. ही चार पाच जण मिळून घर जेव्हा कामं करतात ना ऋषी, तेव्हा उद्योग हा कन्फर्म होऊन जातो. कारण ह्याच्यात होतं काय माहिती आहे, मी इथे नोकरी सांभाळून गावी कसं बघेन किंवा तिकडे त्याने किती उत्पन्न कुठे घालवलं काय केलं तर समजणार नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे हे सगळे आपण ज्या गोष्टींना भीत असतो की उद्योग करताना मला ह्या गोष्टी आड येतील, ह्या सगळ्याचं उत्तर ह्या अश्वमेधमध्ये भेटतं. कारण इथे हे सर्व मिळून आपण कामं करतो आहेत आणि हे सर्व असे आहेत ना की ते प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक जण हा तज्ज्ञ आहे आणि त्यामुळे तुमचा जो यश आहे ना ते एकदम कन्फर्म होऊन जातो, मजबूत होऊन जातो. आणि इथे अश्वमेधमध्ये अजून एक गोष्ट शिकवली जाते की तुम्ही स्वतःसाठी करू नका. प्रत्येकाच्या मनात हे रुजवलेलं आहे की माझ्याबरोबर माझे चार सहकारी पार्टनर आहेत ना, तर मी माझ्यासाठी नाही तर त्यांना मोठं करण्यासाठी. आणि ते लोकंसुद्धा तोच विचार करतात की हे मला मोठं करतायत. आणि एक एकोप्याची एक सामूहिकतेची भावना आपण त्यांच्यामध्ये रुजवतो आणि ज्याची खूप गरज होती ऋषी. आज परत प्रत्येकजण मी कसा मोठा आहे, मी कसा श्रीमंत आहे हे बघत होतो. पण मला वाटतं सुवर्ण कोकणच्या ह्या सगळ्या कार्यक्रमामुळे किंवा आपण जे काही 5-6 महिने राबवतो कार्यक्रम, त्याच्यामुळे एक भावना निघत गेली की मी माझ्याबरोबर इतर 4 जणांना कसं मोठा करेन. आणि ह्या गोष्टीची खूप गरज होती समाजाला ऋषी. समाजाची गरज पुढे सरसावण्यासाठी सुवर्ण कोकणचा हा अश्वमेध आता उधळलेला आहे, पुढे पुढे जातोय. या सगळ्या प्रवाहात येण्यासाठी काय आवाहन कराल? ना, आव्हान एकच करेन की गप्पा खूप झाल्या, गजाली खूप झाल्या, चर्चा खूप झाल्या, किंवा इतरांच्या नावाने आपण आपला तिरस्कार व्यक्त करणं, राग व्यक्त करणं हे ठीक आहे आणि आपल्याला ते आयुष्यभर करून सुद्धा त्याने काही फायदा असा होणार नाही आहे. शेवटी तुमचं नशीब आपलं नशीब आपल्यालाच घडवायचं आहे. आपल्या घरातल्यांना चांगले दिवस आपणच दाखवू शकतो. एक लक्षात घ्या, जर तुमच्या घरात पाणी नसेल ना तर गावात कोणाकडेच पाणी नाही आहे. आणि त्यामुळे जबाबदारी तुमची स्वतःची आहे की तुम्हाला जर आपल्या घरातल्यांना चांगले दिवस दाखवायचे आहेत, आपल्या भूमीचा आपल्या जमिनीचा उद्धार करायचा असेल ना, तर तुम्हाला हे पाऊल उचलावंच लागेल आणि अश्वमेधमध्ये तुम्हाला यावंच लागेल. कारण अश्वमेध हा एकमेव असा पर्याय आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त तो उद्योजकतेकडे आणि यशाकडेच निघून जातोय. नक्कीच मित्र हो, आज आपल्या श्रीमंतीसाठी किंवा आपण काहीतरी करून दाखवण्यासाठी या घडीला तरी अश्वमेध नावाचा सर्वसमावेशक आणि तुम्हाला अभ्यासू आणि उद्योगावर विश्वास ठेवायला शिकवणारा हा अश्वमेध आपल्याला सर्वांनीच स्वीकारायला हवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहता सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, आपण या कार्यशाळेबद्दल आज प्रचंड उत्सुक आहे. मला सांगा, फळ प्रक्रियेमध्ये नेमकी कोणकोण नावं आपल्याला या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायला येणार आहेत? उद्याच्या 12 सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये जे लोक येणार आहेत ना, हे नुसते मार्गदर्शन नाही करायला येणार आहेत, हे त्यांचं आयुष्य बदलायला येणार आहेत. ही आयुष्य बदलायला कोण माणसं येतात की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ह्या फळ प्रक्रिया आणि फल उत्पादन ह्या विषयावर व्हायला. नावच घ्यायचं झालं तर GD जोशी, ज्यांची हल्लीच 2 दिवसापूर्वी मुलाखत झाली. ह्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य ह्या नुसत्या फूड प्रोसेसिंग आणि फल उत्पादन ह्या विषयावर घालला. प्रचंड अनुभव आहे, प्रचंड ज्ञान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी दुर्दम इच्छाशक्ती आहे त्यांच्यामध्ये की ह्या लोकांना जास्तीत जास्त द्यायचा. संपूर्ण हे विचारदंतीरित्या करायला तिथे तयार आहेत. GD जोशींचं नाव घेतलं, तसंच मग मी विनायक महाजनचं नाव घेईन. कोकम सोडा हे जे प्रोडक्ट आहे हे त्यांनी मार्केटमध्ये आणलं. कोकमावर प्रचंड त्यांनी संशोधन केलं. आज कोकणामध्ये जी रतांबे आहेत, नुसते आपण कोकमापुरता वापरतो किंवा सालटा वगैरे अशा काही गोष्टी करतो, तर त्याच्यातून कशा पद्धतीत 1 लाख रुपये कमवता येतील. मग जो गोष्टी आपण नाशिवंतकडे ढकलतोय त्याच्यातून कसा पैसा येईल हे ते सांगणार आहेत. अर्चना जोशी आहेत, ज्यांची स्वतःची वायनरी आहे, फूड प्रोसेसिंगवर खूप जबरदस्त संशोधन केलं आहे. नयनताई खडपकर आहेत, असंख्य रुपाली देशमुख आहेत ज्यांना मी डहाणूवरनं बोलवलं आहे. संदीप पालवे आहेत प्राध्यापक.
असंख्य नाव आहेत, पण मोजून आम्ही 5 ते 6 फक्त त्याला कार्यशाळेला स्पीकर बोलवले आहेत, आणि 10 असे उद्योजक ज्यांचे आम्ही लोकांना ओळख करून देतो आहे की हे नॉलेज, हेच फळ प्रक्रिया किंवा फलोत्पादनावर नॉलेज घेऊन ही जी तुमच्यासमोर माणसं आहेत ती महिन्याला लाखो नाही तर करोडो कमवतात. म्हणजे ह्या फलोत्पादन आणि फळप्रक्रियेमध्ये ताकद किती आहे ती बघा तुम्ही. महिन्याला लाखो रुपये देण्याची क्षमता असलेला हा विषय आपण किती दुर्लक्षित करून चालतो, आणि तो नाही परवडणार दुर्लक्षित करून. कारण फलप्रक्रिया आणि फलउद्योग या विषयावर संपूर्ण कोकणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर डिपेंडन्स आहे ऋषी. आज तुम्ही विचार करा की प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला काही ना काही पिकं, काही ना काही फळं आहेत, आणि या फळ उत्पादनाला सबसिडी किती आहे? 50-50, 60-60% सबसिडी आहे ऋषी. मग एवढ्या सगळ्या संधी उपलब्ध असताना आम्ही त्याचा फायदा का नाही करून घेत आहेत, का नाही आपण त्याचा लाभ घेत आहोत? आणि ह्या सगळ्या गोष्टीची जागृती निर्माण, ह्यातून लोकांची करिअर बनावी, उत्पन्नाचं एक हमखास दालन खुलं व्हावं, ह्यासाठी हा पहिला कार्यक्रम आपण. नक्कीच मित्र हो, हा यासाठीचा सगळ्यात मोठा आणि पहिला कार्यक्रम होतोय अश्वमेधचा. खरं तर तुमच्या मनात ज्या काही प्रश्न असतील, त्या शंका असतील, त्या शंकांना एका सेकंदातही उत्तर मिळू शकतं. स्क्रीनवर जे नंबर आहेत त्या नंबरना कॉल करा, पण तुमच्या शंकांचं समाधान झाल्यानंतर आवर्जून या कार्यशाळेला भेट द्या. कारण एक अशी कार्यशाळा की जी तुमचं अवघं आयुष्य बदलवून टाकणारी आहे. या कार्यशाळेला नक्की भेट द्या. फळप्रक्रिया आणि एकूणच तुमच्या उद्योगधंद्यासंदर्भात आवश्यक असणारी ही कार्यशाळा. परब, या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.